श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो. म्हणजे यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीयेला अखाजी किंवा अक्षय तीज असे सुद्धा म्हटले जाते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी विवाह, गृहप्रवेश किंवा सोने खरेदी, बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात. अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे. या दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता. तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते. भगवान विष्णूने नर नारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेला घेतला होता. अर्थात या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहेत. तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगासुद्धा पृथ्वीवर अवतरली होती. अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पितरांच्या संबंधित कोणतीही कामं किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे. ही वस्तू आपल्या घरामध्ये आणल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील आणि पुढील 33 वर्ष आपल्याला धन, धान्य, संपत्तीची कमतरता पडणार नाही. अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. ही एक वस्तू जी आहे, जी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ती आपल्याला आवर्जून आपल्या घरी घेऊन यायची आहे. ही वस्तू आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल, ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल. अर्थात काय, तर आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, हे नष्ट होण्यामध्ये मदतही मिळायला लागेल. हिंदू पूजेमध्ये नारळाचे विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण मानली जात नाही. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळ जो आहे तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. हे नारळ दिसायला सामान्य नारळाप्रमाणेच असतात, परंतु यावर डोळ्यासारखा एक चिन्ह असतो. यामुळे याला एकाक्षी अर्थात एक डोळा असलेला नारळ म्हणतात. हे नारळ घरात ठेवल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे बऱ्याच अडचणींपासून आपल्याला मुक्तता मिळते. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची नियमित पूजा होते त्या घरावर तांत्रिक क्रियांचा प्रभाव होत नाही. कुटुंबातील सदस्यांच्या मान सन्मान, प्रतिष्ठा आणि यशामध्ये वाढ होते. आता तुम्हाला हा नारळ जो आहे तो सहजासहजी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होणार नाही. आता अक्षय तृतीयेला अजूनसुद्धा बरेच दिवस बाकी आहेत, तर तुम्ही आजपासून जरी शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला भेटून जाईल. आता हा नारळ तुम्हाला कुठे भेटेल, तर जिथे नारळाचा भंडार असतो तिथे तुम्हाला मिळू शकतो. त्यांना तुम्हाला सांगायला लागेल की आम्हाला एकाक्षी नारळ हा
पाहिजे. त्या नारळावर फक्त एक डोळ्याचं चिन्ह आहे, मी फोटोमध्ये दाखवत आहे, बघा तसा तुम्हाला हा नारळ दिसणार आहे. किंवा तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य विकायला असतं तिथेसुद्धा हा नारळ मिळून जाईल. जो नशीबवान व्यक्ती असतो त्याचलाच एकाक्षी नारळ हा मिळत असतो, कारण हजार नारळांमध्ये फक्त एखादाच नारळ जो आहे तो एकाक्षी असतो. तर असा नारळ जो आहे आपल्याला अक्षय तृतीयेपर्यंत आपल्या घरी घेऊन यायचा आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ह्याचा उपाय करायचा, आपल्याला काय करायचं, एक पाट ठेवायचा आपल्या देवघरासमोर आणि त्या पाटावर आपल्याला लाल रंगाचा कपडा, हा नवीन कपडाच आपल्याला अंथरायचा आणि त्यावर आपल्याला हा एकाक्षी नारळ हा ठेवायचा. एकाक्षी नारळाची जी शेंडी आहे ती देवांच्या दिशेला असली पाहिजे, अशा रीतीने आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे. त्या नारळाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 108 वेळा माता महालक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या कपड्यामध्ये आपण लाल कपड्यामध्ये वरती हा नारळ ठेवलेला आहे त्याच कपड्यामध्ये आपल्याला त्या नारळाला गाठ मारून एक पोटलीसारखी तयारी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तो आपल्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, की तुम्ही कपाटामध्ये जिथे धन ठेवत असेल त्या ठिकाणी हा नारळ आपल्याला ठेवायचा. आपल्या तिजोरीमध्ये हा नारळ ठेवल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे आपल्या घराकडे आकर्षित होते, त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत राहतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाला पैसा हा वाढत जातो. आणि जर हा उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर आपल्या जीवनामध्ये कधीही धन धान्याची आपल्याला कमतरता होणार नाही, कारण अक्षय तृतीयेला केलेल्या गेलेल्या प्रत्येक कार्यामध्ये अक्षयवाढ ही होत असते, अर्थात आयुष्यभर न संपणाऱ्या धनाची आपल्याला प्राप्तीही होणार आहे. आता जर तुमचा एखादा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत ही मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा करू शकता, त्यामुळे तुमचा व्यवसायामध्ये भरभराट ही होणार आहे. आता बरेच लोक सांगतील आम्हाला एकाक्षी नारळ नाही मिळाला मग आम्ही काय करायचं, मग तुम्हाला पिवळ्या कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे, तो सुद्धा मी सांगते व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आपल्याला काय करायचं, 11 पिवळ्या कवड्या ह्या आपल्याला विकत घेऊन यायच्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या 11 कवड्या ज्या आहे आपण आणलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्या कवड्यांना सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर त्याच लाल रंगाच्या कापडामध्ये आपल्याला ह्याची पोटलीसारखी बनवून घ्यायची आणि ही पोटली जी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची, देवघरामध्ये बसायचं आहे आणि आपल्याला 108 वेळा महालक्ष्मी मातेचा मंत्राचा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर 3 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ह्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, ती पोटली आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवायची आहे, कारण कवड्यांना सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. आणि जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या कवड्या आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवल्या तर त्यामुळे आपल्या धनामध्ये अक्षय वाढ ही होत राहते. आता हा सेम उपाय जो आहे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा करू शकतात, म्हणजे जर ज्यांना एखादाला एकाक्षी नारळ नाही मिळालं तर त्यांनी आवर्जून कवड्यांचा हा प्रभावी उपाय तरी करायचा, नक्की करा, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला आयुष्यभर धन धान्य सुख समृद्धीची कमतरता पडणार नाही आहे, तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.